मुख्यमंत्री आसा, आमचे गाकुवी फेडरेशन असोसिएशनचे मेंबर्स, व्हाईस प्रेसिडेंट उज्ज्वला गांवकर आणि आमचो निलेश गावडे आसा, आमचो उजगांवचो उजगांव गांवचो आणि सीएमसी मेंबर आसा, आमचो हेमंत गावडे आसा आणि रामा काणकोणकर आसा आणि तसेच सगळे उजगांवचे आणि खांडेपारचे विलेजर्स आसा। आज आम्ही राजभवना वचून गव्हर्नराक भेट दिली, जो खांडेपारा जो बंधाराचो विषयाचे कन्स्ट्रक्शन जे चालू आसा त्याची आम्ही डिटेल त्यांचे कडेन चर्चा केली आणि त्यांना गव्हर्नराक पटोवन सांगले कश तरेन हो प्रोजेक्ट जे स्थानिक खांडेपारचे लोक आसा त्यांना कसो एफेक्ट जाता आणि जर तर हो प्रोजेक्ट थंय आयलो जाल्यार थंय फ्लड येवपाचे चान्सीस आसा। 2021 तशेंच 1982 ह्या गांवांत फ्लड आयिल्ले आणि आता हो प्रोजेक्ट थंय कंटिन्यू झालो जाल्यार थंय ते फ्लड त्यांना येऊन थंय जे लोक जे आसा ते डिस्प्लेस जातले हे आम्ही त्यांना पटोवन सांगले आसा। तशेंच हो प्रोजेक्ट कसो इलिगली त्यांनी थंय हाडला आणि ते इलिगली कसे थंय कन्स्ट्रक्शन चालू आसा हेजे आम्ही डिटेल त्यांना सांगले आसा। 2017 तो खांडेपारकर म्हणून एक जेका ह्या प्रोजेक्टान वेस्टेड इंट्रस्ट आसा त्यांनी कसे 3 पंचायतीन रिझोल्युशन पास करून घेतले आणि त्या रिझोल्युशनान त्यांनी म्हटले आसा की जे एक्झिस्टींग उदक आसा ते रिफिल्टर करून ते लोकांक परत दिवपाचे यांचे रिझोल्युशन त्यांनी 12 दीस भितर कसे त्यांनी पास करून घेतले आणि ते पास करून त्यांनी जे मिसइंटरप्रिट करून ते आता हो प्रोजेक्ट बंधारा बांधपाचो त्यांनी प्रोजेक्ट हाडलेलो आसा। ॲक्च्युली त्या रिझोल्युशनान तसे कांयच नसले तरी असताना त्यांनी हे त्यांनी लोकांक गरज आसा बंधाराची असे मिसइंटरप्रिट केल्ले आसा हे आम्ही गव्हर्नराक सांगलेले आसा। तसेच ह्या प्रोजेक्टाची कसलीच डिटेल स्टडी झाली ना, जावं त्या फ्लडाची डिटेल स्टडी केली तरी ना। तसेच बाकीचे जे कसे ट्रायबल लोकांक थंय एफेक्ट जातलो त्याचे स्टडी ना, जसं EIA जो रिपोर्ट असा तोही मिसइंटरप्रिट केला असा, त्याचे व्हायोलेशन झालं CRZ-चे व्हायोलेशन झाले असा हे सगळे आम्ही डिटेल त्यांना सांगल्या आणि तसेच आम्ही त्यांना सांगला की हो प्रोजेक्ट जो येता तो लोकां बेनिफिटाक न्ही, की थंय केरी हांगा एक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येवपाचो आसा, तसेच इको टुरिझमाचे थंय प्रोजेक्ट असा, ते कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टाचे आमच्या माहिती प्रमाणे 2000 फ्लॅट थंय येवपाचे आसा। सो हेका उदक दिवपा खातीर हो प्रोजेक्ट त्यांनी थंय चालू केल्ले आसा आनी हेचो लोकांक कसलो बेनिफीट जावपा ना हे आमकां आमी गव्हर्नराक पटोवन सांगला आनी गव्हर्नराक आमी हेवूय सांगले आसा की जे जे प्रोजेक्ट ह्या गोंयांत येता ते सगळे ट्रायबल एरियान येता, जावं तो मेळावलेचे प्रोजेक्ट जावं जावं मरिना प्रोजेक्ट जावं जावं तो हांगा सांग्यार परत त्यांनी IIT प्रोजेक्ट करपाचे केल्ले, थंय सगळे प्रत्येक एरियान हे प्रोजेक्ट जे ट्रायबल एरियान ते हाडपाचे प्रयत्न करता आणि ते आम्ही त्यांना सांगला कित्याक हे प्रॉब्लेम कित्याक जाता, कित्याक ट्रायबल एरिया नोटिफाय झाले ना, जेव्हा आम्ही गव्हर्नराक सांगले ट्रायबल एरिया नोटिफाय झाला त्यांना ताकाही तोही सरप्राईज झाला की तुम्ही 2003 नोटिफाय झाले तरी पण अजून ट्रायबल एरिया नोटिफाय जाऊ ना। तसेच ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल व ऑलरेडी फॉर्म केलेलं असा ह्याची गव्हर्नराक सुद्धा माहिती ना, इट इज कमिंग अंडर द प्रोटेक्शन ऑफ गव्हर्नर आणि गव्हर्नरा थ्रू ते गव्हर्नरान गव्हर्नमेंटाक त्यांनी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलांचे डिसिजन आता ती गव्हर्नमेंटाक त्यांनी ती कॉर्डिनेट करपाचे असतात, त्याच कडल्यान जे सगळे काम जे असा ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल आणि जे फंड ॲलोकेशन ते सगळे त्याच कडल्यान करून घेऊचे हे सगळे आम्ही त्याच कडल्यान डिटेल डिस्कशन केले आणि गव्हर्नरान आमकां ॲश्युरन्स दिल्ले असा की आपण CMA कडेन उलयतलो आणि तसेच आपण स्ट्रॉंग रिकमेंडेशन गव्हर्नमेंटाक धाडटलो। आमची 2 मागणी असा, एक म्हणजे ते इमिडिएट तो प्रोजेक्ट स्टॉप करचो त्यांचो स्क्रॅप करचो, दुसरे म्हणल्यार जे सेक्शन 144 लायले असा ते इमिडिएट थंयच्यान काडपाक जाय, आता जे पार्शियली आमकां नाका त्यांनी आता त्यांनी पार्शियली ते अमेंडमेंट हाडला अडेंडम हाडून त्यांनी म्हटलं की
रिलिजियस एक्टिविटी करपाक दितल्यो नाल्यार बाकीची आमी जे एक्टिविटी आमी करपाक अलाव करतले ते अशें तसले आमकां फूल कम्प्लिटली सेक्शन 144 थंय काडलेले जाय. हे दोन गोश्टी आमी ऑलरेडी सांगल्या आनी तेणी आमकां एश्युरंस दिल्ले आसा. फुडले आमचे रामा काणकोणकर उलयतलो. सी पळय, आज आमी कॉन्स्टिट्युशनल हेड जो आमचो गव्हर्नर आसा हाका आमकां एकूच तांकां विनंती करपाक लागून गेल्ले, रिक्वेस्ट करपाक लागून गेल्ले की कॉन्स्टिट्युशनाच्या आधाराचेर ही स्टेट चलना. आनी कित्याक लागून चलना? जेन्ना 144 सेक्शन लायिल्लो आसा मिसयूज करून आनी तो तेजो फॅमिली मेंबर खांडेपारकर फॅमिली मेंबर आसा म्हणून ताका फायदो तेजे फॅमिलीक फायदो आसा म्हणून हो प्रोजेक्ट इम्पोज करूंक सोदता गांवच्या लोकांचेर. आनी ताका लागून हो जो डेप्युटी कलेक्टर जो आसा पळय तो मिसयूज करून जो हांगासर 144 सेक्शन लायिल्लो आसा हेका कारणा खातीर आमी गव्हर्नरा कडेन हो पुटाप करपाक लागून गेले. गव्हर्नराक आमी व्हेरी क्लियर सांगलें की वायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशन हांगासर चललेलें आसा गोंयांत आनी ट्रायबल कम्युनिटीचेर वायलेशन चललेलें आसा. सो हे जेन्ना आमी सांगतना तांकां रिक्वेस्ट केला की हो 144 सेक्शन जंय क्रिमिनल एक्टिविटी कांय जाल्ली ना, खंयचोय थ्रेट ना, कांयच ना आसतना 144 सेक्शन लावन तुमी प्रोजेक्ट कंटिन्यू करूंक सोदता, लोकांक वॉयसलेस केल्ले आसात. आज सरकारान एक गोश्ट दाखयल्ली आसा की आमी कोणाकूच आयकपाचे ना. सो आमी आमचो लास्ट होप जो आसा जो जेका कॉन्स्टिट्युशन आधार फादर ऑफ द कॉन्स्टिट्युशनल हेड म्हणटा ते हांगासर स्टेटीचो आनी तो म्हणटा तो गव्हर्नर. सो गव्हर्नरा कडेन आमी आयज गेल्ले आसात. ताणें आमकां रिक्वेस्ट करून तेणी सांगलां सुद्दां की ताका काही गोश्टी ज्यो आसा आमी पुटअप करून दिल्यो की हे प्रोजेक्ट अशें कित्याक लागून येता, नोटिफिकेशन जाल्लें ना म्हणून येता. दुसरी गजाल 144 सेक्शन जेन्ना लायिल्लो आसात होवूय ताका काडचो म्हणून डिमांड केल्लो आसा आमी. आनी हेंय बी आमी सांगूंक सोदता जनतेक, आमी कायदेशी सत्याच्या मार्गान नॉन वायलन्सान सगळें करून आयज पयलें आनी दीस इज द लास्ट थिंग वॉट वी हॅव डन गोईंग टू द गव्हर्नर. हाज्याकूय वयर तर हांगासर कांयच ना. सो फुडें तर सरकार आजून पर्यंत आपली मनमानी धरता आनी डेमोक्रेसी जी आहा पळय ती काडून उडोवपाक सोदता आनी आमकां जो वॉयस आहा तो वॉयसलेस करूंक सोदता जाल्यार फुडें तर कॉन्स्टिट्युशनल क्रायसीस तर गोंयांत घडली आनी आमच्या अधिकाराक आमी जे झगडटा लॉ अँड ऑर्डर तर आमच्या हातीन घेवचो पडलो जाल्यार आमचे कांय ऑप्शन आमकां कांय ऑप्शन म्हणजे गांव वाटोवपाक जाय, आमकां आमचं लायव्हलीहूड वाटोवपाक जाय. सो बेजिकली अशें जावचें न्हू म्हणून सरकार कितें करतलो, अशें जावचें न्हू म्हणून गव्हर्नर कितें करतलो हाजेर सगळे आमी अपेक्षा दवरली आसात. आनी समज हे जायना जाल्यार फुडले स्टेप मारपाक आमी फाटी फुडें रावचो ना. आमी एक लास्ट गोश्ट सांगूंक सोदता की काल जे मंत्रीन म्हणले की डेमोक्रेसी जी आहा पळय ती चड जाल्ली आहा म्हणून. सो डेमोक्रेसी चड जावप म्हळ्यार कितें? बरें न्ही डेमोक्रेसी, कित्याक वी आर लिव्हिंग इन अ डेमोक्रेटीक कंट्री आमी ताका लागून हांगासर इंडेपेंडन्स मेळ्ळेले आसा, इंडेपेंडन्स घेतलेले आसा आमी. सो डेमोक्रेसीक लागून घेतलेले आहा. आयज डेमोक्रेसी जर तुमकां चड जाले म्हणून तुमी हो 144 सेक्शन लावन तर लोकांचो वॉयस दाबूंक सोदता आनी हे प्रोजेक्ट करूंक सोदता जाल्यार आमी सांगूंक सोदता की आमी डेमोक्रेटीक कंट्रीन रावता, आमी चायना स्टेटीन रावना. जांकां डेमोक्रेसी लायक ना तांच्यांनी चायना वचपाचे, मवीनान सारखे चायना वचपाचे, पण आमकां एसटी कम्युनिटीक तुम्ही त्रास करिनाका. इतलेच माझे सांगपाचे. म्हजे नाव श्रावणी गावडे, हांव मुड्डी खांडेकर पंचायतीचे सरपंच आसा. जेन्ना आमच्या टायमार जे रेजुलेशन दिल्ले आसले पळय ते आमी तेन्ना गांवच्या लोकांक सगळ्यांक विरोध केलो. आमकांय खबर नासले ते कशें कितें. तेन्ना ते सायटीचेर आयले तेंच्यान सॉयल टेस्टींग करपाक तेन्ना कळ्ळें की थंय बंदारो जाता म्हणून. तेन्ना लोकांनी सगळ्यांक तेंकां आडयले धांवडयले आनी परत आमी सगळे गांव एकटेन जावन आमी सगळ्यांक WRDक लॅटर केलें, पंचायतीक हें केलें की आमकां तो बंदारो नाका म्हणून. आनी पंचायतीन रोखडेंच तें रेजुलेशन रिवोक करून सगळे डिपार्टमेंटाक आमी ते हें धाडलेलें लॅटर, पूण पंचायत डिपार्टमेंटान आमकां रिटर्न परत हें धाडलें ना. आनी जो पयलीं बंदारो जातालो तो दुसऱ्या सर्वीस नंबराचेर जातालो आनी आतां तेंच्यांनी दुसरे कडेन व्हेला आनी थंय ते 144 कॉलम लावन ते काम करता. ती 144 तेंच्यांनी कित्याक लायला ते सगळें काम इलिगल आसा. थंय काम CRZ लागता, लोकांचे गांवचे सगळे लोकांचे थंय पोट चलता, लोकांनी सगळें कुळागर आसा, शेत आसा,
इतले सगळे असून सुद्दां तो बंदारो थंय कित्याक गव्हर्मेंट बांदपाक येता हें आमकां खबर ना. आनी थंय सगळे आमी सगळे एस टी समाज सगळे आमी रावता आनी आमच्या लोकांक तें असो अन्याय कित्याक करता तेंय बी खबर ना. तेन्ना हांव गव्हर्मेंटा कडेन मागता की आमकां थंयसर तो प्रोजेक्ट नाका, अजिबात नाका. आनी ते 144 कॉलम ते तात्पुरते काडलेले आसा पळय ते कायमचेच काडचे तुमचे आनी तुमचो तो प्रोजेक्ट सामको बंद करचो अशें म्हाजें मागणें आसा गव्हर्मेंटा कडेन. आनी ते आमी आमचो जो प्रोब्लेम आसा तो आमी गव्हर्नरा कडेन व्हरोन तेका सांगलेले आसा की आमकां असो असो प्रोब्लेम जाता. अशी लास्ट आमची डिकवान थंय बुकटी आयली 2021 बुकटी आयले तेन्ना सगळीं घरां चार घरां पडलेलीं पूण गव्हर्मेंटान आजून पर्यंत कांय हें घेतलेलें ना ते लोकांक घरां बांदून दिवपाचें म्हणून. आनी हेज्या फुडें जर तो बंदारो जालो जाल्यार सगळे गांव आमचो फुट्टलो, लोकांनी शेती भाटां सगळीं नश्ट जातली. आनी जे न्हंयेचें जे आमकां नुस्तें मेळटा खुबें मेळटा थंय तीं हेजे झाडां आसा आंकूर आनी कितें कितें मँग्रोव तीं झाडां जर साये उदक हें उदक जर आडोवन दवरलें तीं झाडां मरतलीं आनी तेजो इफेक्ट आमकां लोकांचेर जातलो सगळो. हें धडो आसा तें सगळें हें जातल्यो म्हणून हांव गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करूंक सोदता की तो प्रोजेक्ट थंय आमकां नाका. सीएमान आमकां येता म्हणून थंय एसुरंस दिल्लें 2 दिसान येता म्हणून पूण तो आजून पर्यंत येयलो ना. आनी तो कित्याक येयलो ना तें बी आमकां खबर ना. पूण हांव आतां सीएमांक सांगूंक सोदतां की तेणें तो प्रोजेक्ट कायमचोच बंद करचो म्हणून. देव बरें. श्रावणी गव्हर्नराक मेळ. हे नाव गोविंद शिरोडकर, लकवीचो फाउंडर. आणि गव्हर्नराक मेळ्या नंतर आम्ही त्यांच्या कडे किती उलयले जे भयणींनी बाबा रामान सांगलेले असा. आम्ही या बाबतीत गव्हर्नराच्या नजरे सुमार एक गोष्ट हाडून दिली ती अशी, गोयांत वचत थंय जय जय ट्रायबल लोकांचे सेटलमेंट आसा थंयसर या लोकांचेर आमच्या अत्याचार करून नवीन नवीन जे प्रोजेक्ट जे आसा लादले होता. तुम्ही मेळावलीचे प्रकरण घ्यात. आयज आता ताणें सांगला त्या प्रमाणे जेन्ना बंदारो नासलो तेन्ना जर चार घरां व्हावन जर गेली जर जायत आनी तो जर बंदारो जर आयलो जर जायत उदक कितें जातलें आडवतलें. उदकाचो जो फ्लो जो आसा खांडेबार नदीचो तो तुमी आडयता आनी कितें करता तें उदक जाता तितकें गांवांनी भितर सरपाक तुमी कितें करतले वाट करून दितले. म्हाका कांयच कळना हितून. म्हणजे आतां गव्हर्नरा कडेन आमी जेन्ना डायलॉग करताना अशें लक्षांत आयलें हे सीएमांक खबर ना, हे थंयच्या आमदाराक खबर ना, रवी नायकाक अशे प्रश्न आमकां कोण करता, गव्हर्नर करता. तेका बी उत्तर दिला जशें आयज तुका रिप्रेजेंटेशन दिला त्याच प्रमाणे मुख्यमंत्र्याक रिप्रेजेंटेशन दिल्लें आसा, कन्सर्न आमदार मंत्र्याक एग्रीकल्चर मिनिस्टराक आमी हे दिल्ले आसा. आनी इतक्यो सगळ्यो म्हणजे ते फुडली संकटां कितें आसा ही लक्षान हाडून दिवन सुद्दां मद मस्तीन असले मेगा प्रोजेक्ट जे आसा गांवांत हाडून तुमी हे सगळे तुडुंब भरल्या नंतर ते सगळे हे लायव्हलीहूड तांकां खंय आसतले विचार कर. सो म्हजे इतकेच म्हणणे आसा की सरकारान अजून ह्या गरीब लोकांचो अंत पळोवचो न्हू. आता नुसती ठिणगी आसा जर तर आमी एकठांय जर जाले जाल्यार तेजी कितकी मोठी आग जावपाक शकता, उजो जावपाक शकता. उजो म्हणल्यार तुमी आरजीचे समजू नाका. हे आमी हेज्यांक पयलींच्या आंदोलनांनी दाखोवन दिल्लें आसा. तुमी सगळीं जी हें आसा कितें निती नियम जे आसा
ते तुम्ही पायापोंदा मूठ दिता आणि असले प्रोजेक्ट तुम्ही सुरू करता. आता त्या बायन सांगल्या त्याप्रमाणे, अरे पंचायतीचे तुमका कन्सर्न ना जाल्यार तुम्ही त्या लोकांविरोधात हे प्रोजेक्ट तुम्ही पुढे कसे व्हरता. त्यांना एकूच मागणी असं सरकाराकडे की हो जो प्रोजेक्ट जो असा ते येता तो ज्या ज्या पैशाकारा खातीर तुम्ही तो हाडूंक करता तो तुम्ही रद्द करचो असे आम्ही तुमका आव्हान करता. माझे नाव निलेश गावडे, गाकुवेत फेडरेशन हेचो जनरल सेक्रेटरी उजगांव ब्लॉकाचो, तशेंच सीएमसी गाकुवेत सीएमसी मेंबर आसा. आयज जो एसटी समाजाचेर अन्याय जाता आणि हो जो प्रोजेक्ट हाडला त्या जाग्यार मॅक्झिमम एसटी लोक थंय सफर जाता, म्हणून आम्ही एसटी कम्युनिटी थ्रू एक प्रेझेंटेशन हेका आमचो राजभवनार दिल्ले आसा गव्हर्नराक, आणि गव्हर्नरान आमकां एश्युरंस दिल्ले आसा आपूण तेजेर सीएमा कडेन उलयतलो आनी डब्ल्यूआरटी कडेन उलयतलो आणि जे कितें आसा आमचे ते सॉर्ट आउट करता म्हणून सांग तेणी. आमकां आशा आसा तशेंच दुसरे आमचे ज्यो शेड्यूल एरिया आसा त्यो नोटिफाय करच्यो म्हण आमचो डिमांड आसा. आमी आयज सांगलेले आसा पूण हेज्या फुडें आमचो मोस्टली डिमांड आसतलो आमच्यो शेड्यूल एरिया आसा त्यो आमच्यो नोटिफाय करा. शेड्यूल ट्रायब जे खंयच्या जाग्यार रावता त्या जाग्यार त्या लोकांचो जो कितें जमीन आसा तेंचो कितें हक्क आसा तो तेंकां मेळोवन दिवचो म्हणून आमचो हेजेर फोकस आमी हेज्या फुडें करतले. आनी जो बंधाऱ्याक आयज आमी अपोज केला हो असोच ठामपणा आमी उबे रावतले, कारण ज्या जाग्यार इल्लिगल प्रोजेक्ट जाता त्या जाग्यार सरकारान तो बंद करप आसता. पूण हो सरकारूच जर इल्लिगल करूं जाल्यार बंद कोण करतलो? तो बंद करपाचो उपाय एकूच एक राज्यपालाकडे असू शकता म्हणून आमी तेंकां मेळले आसा, गव्हर्नराक मेळले आसा आनी गव्हर्नरान आमकां एश्युरंस दिल्लें आसा. तर आमची एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आसा परत गव्हर्मेंटाक, जर तुमी हे आमचे आयकले ना जायत 2024 इलेक्शन येतले, त्या इलेक्शनाक तुमकां कितें शिकोवपाचे धडो तो आमी शिकयतले. आजून तुमकां टायम आसा, जाता तितले फास्ट तेजेर तुमी डिसिजन घेयात. सीएमान येता म्हणटले खंय तो येवंक ना अजून, कारण थंय जी स्टडी जाल्ली आसा सीएमाक सारकी आमी सांगलेले आसा की जी स्टडी थंय जाल्ली आसा ती स्टडी सगळी खंयच्याच एका ऑफिसान बसून केल्ली आहा, थंय तेंच्यांनी ग्रावंड स्टडी करूंक नासली. ती डेप्थ जी आसा हेजी ती डेप्थ कितली आहा कारण गव्हर्नर ते एका डब्ल्यूआरडी मिनिस्टर एका हेंकां विचारले इंजिनियराक, तर ते म्हणटा 5 मिटर कितें आणि खंयचे 7 मिटर पूण आसा थंय डेप्थ आहा 14 मिटर आमी स्वता काढल्या थंय कितें. आणि ते सांगता त्यांच्या रिपोर्टा प्रमाणे ते फील करून खंय 5 मिटर वयर जमनीच्या वयर येतले, पूण जर 14 मिटर 9 मिटर तेंकां ते फील करचे पडले. जेन्ना 9 मिटर सुकल्या तुम्ही वयर फील करतले जाल्यार ते उदक 9 मिटर हायटान खंय वयतले मागीर, जेन्ना बुट्टी येत तेन्ना ते 9 मिटर आनीक हायटी उदक येतले ते खंय वयतले. हे इंजिनियर कोण शिकलेले आसा? स्टडी करपाची गरज आसा. थंय फिशरीज ना म्हणटात, थंय सगळें आसा, ओट्स आसा, क्रोकोडायल आसा, फीश वेगवेगळे फीश आहा, शेल फीश आहा, खुबे आसा, लोक ते खुबे काढून नुस्तें धरून आपले पोट भरता, आकूर येता कितें. आणि मोस्टली थंय आसा ते मँग्रोव्स. आणि तर सियाळजडान तेंकां एक हे दिला क्लॉज घातला की जे बायोडायवर्सिटी थंयची कितें आसा तेजेर कांयच इफेक्ट जावं जायना, तेजी स्टडी तुमी करची हे तेंकां सांगलेले. जर तशेंच आनी तेंकां सांगलेले लोकांक कॉन्फिडन्सा घे आनी करा म्हणून, हे कांय ना लोकांक कॉन्फिडन्स. पंचायतीन पयली पंचायत बॉडीन जेन्ना रेजोल्युशन घेतले तेन्ना ते पंचायतीन तेंकां ते सांगले आमकां बाबा हो नाका, तर हो कोण आर्ट एंड कल्चर मिनिस्टर गोविंद गावडे येवन ही सरपंचाक प्रेशरायज करता की तूं हे घेतला रेजोल्युशन घेतला तूं बनारा आमकां नाका म्हणून तूं फाटी घे म्हणून. एका कोणे रायट दिलो आमच्या लोकांचे खेळपाक? हो गावडे म्हणटा गोविंद गावडे म्हणटा तुका लागला. जर एसटी समाजाचे पडला आनी तूं व्हडलो आपूण लिडर म्हणटा जायत जाल्यार ह्या लोकांचे तूं कितें आयकना? आयज गोविंद गावडेन मुड्डेर येवन उलोवपाचे गरज आसा, कित्याक तेणे तेचो व्हिडिओ हांवें पळयलो. हेच्या पयली तेणे सांगलेले जर तुमकां कोणाकडे प्रॉब्लम आसा आपल्या कडेन पांया कडेन तुमी येवपाचे. तूं लोकांच्या दारान वत मागपाक येता मरे, आयज तूं मुड्डेर येयल्लो मरे, लोकांक प्रेशरायज करपाक तूं येयल्लो मरे मुड्डेर, आतां यो मुड्डेर, आतां यो मुड्डेर आनी दाखय कसो प्रोजेक्ट हो लोकांच्या हिता खातीर आसा तो. सगळे फोटींगपणाचो बाजार करून तुमी कमिशन खावपाक बसल्या थंय. तुमकां एसटी लिडर म्हणून धाडलेले, आमचो हक्क मागपाक म्हणून धाडलेले, तुमकां दलाली करपाक धाडनासले.
त्यांना गोविंद गावडे याच्या पुढे तू विचार कर आणि उलय आणि लोकांचा प्रश्न जर तुला याच्या पुढे समाजाची सेवा करचेली असा त्याला यो ग्राउंडार आणि लोकांची सेवा कर लोकांकडे बस आणि लोकांना उलय किती प्रश्न असा किती उलय सॉर्ट आउट कर यो सीएमा घेण यो डब्ल्यूआयटी मिनिस्टर घेण यो रवी नायका घे यो थंय यो उलय थंय येऊन जाल्यार तुका जाय वर आणि घाल तुझे कॉन्स्टिट्युएसी बंधारो आम्ही तुका आडयना तू घाल थंय ते लोक जर एग्री असा तू घाल देवकार आणि सगळ्यांक नमस्कार माझं नाव प्रेमानंद गावडे हांव दाखवेत फेडरेशनाचो एक मेंबर म्हटल्यारूच ट्रायबल जी स्वस्था असा त्याचो मेंबर आज आम्ही हांगा ट्रायबल म्हणून जमलेले असतात आणि आम्ही आज रिप्रेझेंटेशन सुद्धा आमचो गव्हर्नर दिला ऑनरेबल गव्हर्नराक दिला ते ट्रायबला विषयी दिला जी आमची स्वस्था असा त्या बद्दल दिला म्हटल्यारूच आज गोय हे कोणाचे आशिल्ले आणि खंय वयता आणि कोणा लागून काम करता गोयकारांक हे गोयकारांक लागून काम करता काय हे सगळे लोक भायल्या लोकांक लागून काम करता हो बंधारो जाता तो खंय तरी जे आमचे पिरोळ कॉन्स्टिट्युएन्सी पठारात खंय तरी व्हडलो प्रोजेक्ट जाता खंय त्यांना उदक जाय म्हणटा खंय आम्ही पहिली आमच्या उदकांत स्वावलंबी नाशिल्ले काय किती प्रत्येकाक उदक आशिल्ले पण आता हे व्हडले व्हडले मेगा प्रोजेक्ट येतात आणि हे मेगा प्रोजेक्टाक जे भायले लोक येतात व्हडले व्हडले लॉबी येतात सगळ्यो त्यो खंय तरी गोय डिस्ट्रक्शनाचे करपाची गजाली करतात आणि ह्यो ट्रायबलाचे जमनी सुद्धा खंय तरी आपले घशान घालपाचे सगळे प्रकार चाललेले असतात म्हटल्यारूच आम्ही सांगू सोदता आज खंयचीच पार्टी आम्ही म्हणून हांगा येऊना आम्ही खास करून हांगा ट्रायबल भाव जे बहुजन समाजाचे लोक असतात जे हांगा बहुजन समाजाचे लोक खंय तरी त्रासान पडल्यात आणि प्रत्येक म्हणजे सांगपाचे म्हणजे काणकोण टू पेडण्या आणि मोले टू वास्को हे बहुजन समाजाचे लोक खंय तरी त्रासान पडल्या आणि हो सरकार असं पळय खंय तरी हुकूमशाही गाजयता आणि त्यांना दिसता की आम्ही सगळे गोयचे राजा म्हणून त्यांना ही प्रजा असा ती बोट दाखोवपाक फाटी रावपाना हे येणाऱ्या काळात तुमकां सगळ्यांक कळटले पण ह्याच्या बदलाकूच मिडिया भाव सुद्धा आमचे असतात खंय तरी हो विषय खंय तरी उभारून दौर जायो कारण जे लोक आमचे बहुजन समाजाचे लोक खंय तरी गरम ओडटा गुट्टा त्रासान पडटा त्यांना हेच लोक खंय तरी आपली हे दाखोवप सिंपथी दाखोवपाक येतात आणि मागीर सिंपथी दाखयल्या उपरांत त्यांची दशा काढटा म्हणून हांव सांगूक सोदता आज गोंयकार सगळो सुशिक्षित जाल्लो असा जे म्हणतात आता सुद्धा डेमोक्रेसी सुद्धा वाढली म्हणता डेमोक्रेसी वाढोना डेमोक्रेसी ह्याच्यात फुडे फुडे वचपाक जाय कारण तुमचे दोळे खंय तरी खुपसलेले असतात जे बहुजन समाजाचे लोक आता खंय तरी फुडे चाललेले असतात पहिली तुम्ही त्यांचा अज्ञानाचो फायदो घेतलेलो खंय तरी आंगठो मारून आपले घशान सगळे जमनी जावं त्यांचे कडल्यान फोटोन सगळे किती डॉक्युमेंटेशन केले ते आता जावपाक दिवपाना त्यांना पुढे तुम्ही विचार करा आता हो बंधारा आम्ही नाका म्हणता जर तुम्ही हो बंधारो स्टॉप करिना गोयभरचे जे बहुजन समाजाचे जाऊ ट्रायबल लोक असतात ते एकवट जाऊन हो बंधारो फुडे आडोवपाक आम्ही फाटी रावपाना त्यांना सरकारक आम्ही शिटकावणी एकूच दिता हो बंधारो आमका नाका हो बंधारो तुमकां जाय थंय व्हरात पूण थंय खाणेपारा बंधारो जे आमचे भाव बुट्टा थंय बंधारो आमकां नाका देव बरें करूं।